character array is called as string. Kyun string is called as character array or character array is called as string. कस वापर जाता बघा. काल बघितलं आपण यस्टरडे वी हॅव सीन ओके कॅरेक्टर अरे इज नथिंग बट स्ट्रिंग. नाव स्टोअर करायचे आपल्याला ना, तर कसं लिहिलं जातं बघा ना, कॅर नेम ऑफ अरे, मग इथं समजा एफ एन म्हणलं, फर्स्ट नेम ऑफ द स्टुडंट एफ एन, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 20 दिलं, तर ते फर्स्ट नावाची लेंथ जी आहे ती 20, मॅक्सिमम 20 कॅरेक्टर्स वी कॅन स्टोअर. बरोबर? हॅलो, तर छोटासा प्रोग्राम लिहूया आपण, स्ट्रिंग कशी स्टोअर होते, नावं कशी स्टोअर होतात. आतापर्यंत आपण नंबर कसा स्टोअर करायचं बघितलंय ना, इंटीजर व्हॅल्यू, फ्रॅक्शनल व्हॅल्यू अँड सिंगल कॅरेक्टर. एखादं सिंगल कॅरेक्टर हाऊ वी कॅन स्टोअर आहे ना, इन दी कॅरेक्टर टाईप ऑफ व्हेरिएबल दॅट ऑल्सो वी हॅव सीन, हाऊ वी कॅन स्टोअर इंटीजर व्हॅल्यू दॅट ऑल्सो वी हॅव सीन विथ द हेल्प ऑफ इंट, अँड विथ द हेल्प ऑफ इंट वी कॅन स्टोअर इंटीजर व्हॅल्यूज, विथ द हेल्प ऑफ फ्लोट वी कॅन स्टोअर फ्रॅक्शनल व्हॅल्यूज, विथ द हेल्प ऑफ कॅर we can store single character, and with the help of character 1d array we can store string in the computer. And so in general and syntax for declaring array and one dimensional array kasa asto baga, data type one blank space, array name, array name म्हणजे array चं नाव, ठीक आहे, square bracket, size, semicolon. So this is the syntax, this is the syntax for declaration of one dimensional array. And while giving name of array you will have to follow any rules of identifier. Kardan array cha naav detana tumhala identifier mhanje variable che je rule hote te sagle rule array cha naavala applicable ahet. Okay, yes sir. And data types mhanje kay ki which type of array you want to use in your program, tithe mag int yenar je apan data type baghitle na, char yenar, float yenar, double yenar, long yenar, yetak lakshat. Hello, yes sir. So these are different data types. Which type of array you want to use in your program, it's up to you, and according to your application, according to your program, according to your logic of program, you can use different types of data. So this is the syntax for declaration of one dimensional array. वन डायमेन्शनल अरेज एक बेस्ट आपण बघितले मागच्या लेक्चर मध्ये. इथे आता कॅरेक्टर अरे म्हणजे स्ट्रिंग आहे, समजलं बघा. एससी प्रोग्राम टू एक्सेप्ट स्ट्रिंग through keyboard and display string on the output screen. आपल्याला स्ट्रिंग कीबोर्ड थ्रू इनपुट द्यायची, आणि इनपुट दिलेली स्ट्रिंग ही आपल्याला स्क्रीनवरती आउटपुट म्हणून दाखवायची. कसं येणार बघा. ऍज युजुअल वी कॅन स्टार्ट हॅश इन्क्लूड stdio.h hash include conio.h void main opening curly bracket closing curly bracket clr ser to clear the previous output screen get ch to hold the output screen before clr ser and before clr ser
we can declare our variables. Barobar? Hello? Yes, sir. Yes, इथे आपण लिहूया आता बघा ना कॅर सीएच लिहिलं तर एकच व्हेरिएबल स्टोअर करू शकतो आपण जर मी असं म्हणलंय ना स्ट्रिंग नाव दिलं त्याला स्ट्रिंग आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये म्हणलं 20 कॅरेक्टर्स वी कॅन स्टोअर इन दी स्ट्रिंग साईज दिली त्याला मॅक्सिमम साईज ऑफ अरे हा अरे झाला मग पण इथे कॅरेक्टर असल्यामुळे ही स्ट्रिंग झाली लक्षात घ्या ना कसं लिहिलं जातं प्रिंट एफ जर फ्लोट किंवा इंटीजर टाइपचा अरे असेल तर तिकडे नेस्टेड फॉर लूप वापरायला लागतं पण इकडे आपल्याला फॉर लूप न वापरता आपण स्ट्रिंग ऍक्सेप्ट करू शकतो आणि इथे म्हणून आपण प्लीज एंटर स्ट्रिंग स्ट्रिंग म्हणजे काय कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स इथे लिहू आपण स्ट्रिंग इज collection or group of characters scanf जर सिंगल कॅरेक्टर असेल तर परसेंट सी वापरत होतो आपण येस हॅलो जर स्ट्रिंग असेल तर परसेंट येस येत लक्षात घ्या इथे लिहू आपण परसेंट एस इज द फॉर्मॅट स्पेसिफायर फॉर स्ट्रिंग परसेंट एस इज द फॉर्मॅट स्पेसिफायर परसेंट एस इज द फॉर्मॅट स्पेसिफायर फॉर स्ट्रिंग मी तर स्कॅनअप मध्ये काय येणार परसेंट एस कॉमा एम्पर साइंड स्ट्रिंग काय अडचण तिथं स्ट्रिंग एस ऑफ 20 असल्याचं नाही डायरेक्ट त्या स्ट्रिंगचं नाव आहे ना एम्पर साइन स्ट्रिंगचं नाव कळलं का हॅलो यस सर यस सर तर आपण एक स्ट्रिंग इनपुट देऊ शकतो फॉर एक्झाम्पल रन करू आता आपण समजा कॉलेजचं नाव आपलं आहे स्वेरी लक्षात आलं का हे स्वेरी अख्खाच्या अख्खा आहे ना कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स हे सगळं स्टोअर झालं कशामध्ये स्ट्रिंग नावाच्या स्ट्रिंग स्ट्रिंग नावाच्या कॅरेक्टर टाईपच्या अरे मध्ये येस येस सर हा आता ते एस कुठे स्टोअर झालं जर बघायचं असेल एस तर अरे 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 सेव्ह नाही केलं बघा ना गेलं प्रोग्राम अवघड आहे सेव्ह करतो आता आधी परसेंट एस कॉमा एम्पर साइन स्ट्रिंग सेव्ह केलाय प्रत्येक वेळेस सेव्ह केल्याशिवाय रन नाही करायचं नाही तर प्रोग्राम जातो उडून नाही सपोज आय वॉन्ट टू चेक त्या येस येस हे आहे ना येस हे अरे मध्ये कुठे स्टोअर झालं कुठे स्टोअर होईल ओ येस कोण सांगेल काल आपण शिकलो होतो हॅलो कॅरेक्टर मधलं पहिलं कॅरेक्टर हे कुठे स्टोअर होईल येस ऑफ 20 जर आपली स्ट्रिंग असेल सांगा झिरो व्हेरी गुड मग इथे समजा मी म्हणलाय प्रिंट एफ तुमचे विद्यार्थी बघा ना काय ते वेटिंग रूम मध्ये कशाला येऊन बसतात काय माहिती सगळं आपलं हलतंय ना दहा वेळा डबल कोट स्लॅश एम खालच्या लाईनला ना फर्स्ट कॅरेक्टर फ्रॉम आवर स्ट्रिंग इज इक्वल टू परसेंट सी असणार का तर पहिले सिंगल कॅरेक्टर आपल्याला दाखवायचं आहे स्ट्रिंग ऑफ झिरो काय डिस्प्ले होईल ह्या मेसेजमुळे हॅलो फर्स्ट कॅरेक्टर फ्रॉम स्ट्रिंग फ्रॉम आवर स्ट्रिंग जर आपलं स्ट्रिंग स्वेरी असेल तर परसेंट सी मुळे स्ट्रिंग ऑफ झिरो म्हणजे तू काय दाखवेल
Yes. हेलो यस यस दाखवतो का बघू आपण यस यस सर समजलं का बघा हा पहिला प्रोग्राम झाला जर मला सगळे अख्खीच्या अख्खी स्ट्रिंग वापस दाखवायची फॉर लूपनी पण दाखवू शकतो आपण बघा प्रिंट एफ स्टोअर झालेली स्ट्रिंग स्टोअर स्ट्रिंग बॅकस्लॅश एन एका खाली एक फॉर लूप हा फॉर लूप त्याच्यासाठी आपल्याला लेंथ माहित पाहिजे येस एक्झॅक्ट लेंथ माहित पाहिजे आपण आता नाही दाखवू शकणार आपण एक फंक्शन्स काही वापरणार आहोत ते फंक्शन्सनी आपण शिकू ते आता फक्त तुम्हाला कळलं का ते हाऊ टू स्टोअर अँड स्ट्रिंग इन दी व्हेरिएबल अख्खीच्या अख्खी स्ट्रिंग दाखवायची असेल तर दाखवू शकू आपण असं प्रिंट एफ स्लॅश एन यू हॅव एंटर स्ट्रिंग मग तिथं पर्सेंटेज असल्याचं कॉमा स्ट्रिंग लाच म्हणजे तो एंटर केलेली स्ट्रिंग कीबोर्ड थ्रू एंटर केलेली स्ट्रिंग आउटपुट वरती दाखवणार यस हॅलो यस हो त्यांना बाहेर काढतो मी एक मिनिट बरं का ते कोण तुमचे मित्र असतील तर त्यांना सांगा मी नाव वाचतो ना स्नेहल दराडे त्यांना सांगा की ते कॉलेजच्या लॉगिनने आतमध्ये या म्हणाव दुसरं कोण आहे ज्ञानेश्वर अजून कोण आहे गणेश लामकाने ठीक आहे आणि शुभम मोरे चला लक्षात आलं का स्ट्रिंग कशी एंटर करायची आणि प्रत्येक स्ट्रिंग मधले कॅरेक्टर्स हे कुठे कुठे आणि कसे स्टोअर होतात येस तर आता आपण इकडे बरं का नवीन प्रोग्राम मध्ये जातोय सेव्ह एज टू डॉट सी स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन शिकणार आहोत आपण स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन्स त्यातलं पहिलं फंक्शन एस टी आर एलियन इज स्ट्रिंग लेंथ ह्याला म्हणायचं कसं स्ट्रिंग लेंथ आता स्ट्रिंगची लेंथ म्हणजे त्या स्ट्रिंग मध्ये किती कॅरेक्टर्स आहेत ती म्हणजे स्ट्रिंगची लेंथ नंबर ऑफ कॅरेक्टर्स प्रेझेंट इन दी स्ट्रिंग इज कॉल्ड अ स्ट्रिंग लेंथ हॅलो कळलं का येस स्ट्रिंग लेंथ फॉर एक्झाम्पल मगाशीचा जो प्रोग्राम आपण रन केला स्वेरी ह्याच्यामध्ये किती लेंथ आहे हो स्ट्रिंगची हॅलो फाईव्ह हा फाईव्ह लेंथ आहे येतो लक्षात बघा किती कॅरेक्टर्स वापरले गेले ती म्हणजे त्याची लेंथ झाली स्ट्रिंगची मग आपल्याला एस टी आर एलियन जे फंक्शन आहे ते आपल्याला हेल्प कसं करतं की तुमच्या कॅरेक्टरमध्ये तुमच्या स्ट्रिंगमध्ये किती नंबर ऑफ कॅरेक्टर्स आहेत हे दाखवण्यासाठी एस टी आर एलियन फंक्शन विल हेल्प अस टू तो नंबर दाखवतो आहे आता तुम्ही जे सांगितलं फाईव्ह हे डायरेक्ट स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन आहे मग इफ यू आर युझिंग स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन्स ओके स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन्स इन युअर प्रोग्राम यू विल हॅव टू इन्क्लूड स्ट्रिंग डॉट एच हेडर फाईल ॲट द टॉप दिस विल हेल्प us to include string handling functions okay samajhta hai ka string dot h string dot h
is the header file which will help us to use after including this header file at the top, we can include string handling functions in our program. मग strlen string handling function आहे ते मला program मध्ये वापरायचं, therefore I included string hand string.h header file at the top. कळलं का? हॅलो, yes, yes sir. मग आता कसं डिक्लेअर कसं करायचं बघा. डायरेक्ट स्लॅश एन टोटल नंबर ऑफ डायरेक्ट कॅरेक्टर्स प्रेझेंट इन द स्ट्रिंग इज इक्वल टू परसेंट डी. का परसेंट डी? इंटीजर टाइप. नाही, परसेंट डी का आहे? आपण नंबर ऑफ कॅरेक्टर्स डिस्प्ले करतोय स्क्रीन वरती, नंबर ऑफ कॅरेक्टर्स हे इंटीजर असणार, येतं का लक्षात? म्हणून परसेंट डी. हॅलो, यस सर. मग ते लिहायचं कसं? एस टी आर एलियन आणि ब्रॅकेट मध्ये त्या स्ट्रिंगचं नाव लिहायचं. काय नावचं त्या स्ट्रिंगचं नाव? स्ट्रिंगचं नाव स्ट्रिंगच ठेवलेलं आहे आपण, ठीक आहे? एस टी आर एलियन ब्रॅकेट मध्ये स्ट्रिंग. सो धिस पर्टिक्युलर मेसेज will display total number of characters present in the string on the output screen. strlen function will help us to display total number of characters which are present in the string. मी रन करतोय परत एकदा बघा. ओके, हॅलो, यस सर, यस सर. टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स प्रेझेंट इन द स्ट्रिंग आर 5. जर मला वाटतं पण पंढरपूर लिहिलं तर 10 कॅरेक्टर आहेत त्यात. यस, हॅलो, यस सर. टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स मशीन विल काउंट आणि दाखवेल तो स्क्रीनवर. काय अडचण याच्यामध्ये? एस टी आर एलियन फर्स्ट फंक्शन, एस टी आर एलियन इज स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन. जसं आपलं बाकीचे फंक्शन शिकलो आपण, प्रिंट एफ, स्कॅन एफ, गेट सी एच, POW फंक्शन शिकलो आपण, मेन फंक्शन एक आहे, SQRT फंक्शन एक आहे, सो दिस डिले फंक्शन एक आहे, एक्झिट फंक्शन आहे. अँड सिमिलरली strlen इज अ स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन विच इज प्रेझेंट इन दी स्ट्रिंग डॉट एच हेडर फाईल. दिस फंक्शन विल हेल्प अस टू डिस्प्ले टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स विच आर प्रेझेंट इन दी स्ट्रिंग. एखाद्या स्ट्रिंगमध्ये किती कॅरेक्टर्स वापरले गेलेले आहेत हे आपल्याला समजण्यासाठी किंवा मशीन स्टोअर करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी आपण ते वापरू शकतो. समजलं का? Yes, sir. आता जर मला हे strlen फंक्शन जर माझ्याकडे असेल तर आपण फॉर लूप वापरून आपण स्ट्रिंग दाखवू शकतो. येस, हॅलो, विचार करा. मी ह्याला सेव्ह एज करतोय ना, 3.c. हे थोडंसं काढू आपण म्हणजे रिपीट झालेली इन्फॉर्मेशन बघा. एवढंच ठेवलं आहे ना, प्रोग्राम रन केला तर तो फक्त तसं दाखवेल बघा. राहुल, किती कॅरेक्टर्स आहेत? 5. आता फॉर लूप वापरायचं असेल तर इंटीजर टाईपचं एक लुपिंग व्हेरिएबल घ्यायला लागेल, इंट आय. फॉर लूप वापरली आणि इथे आपल्याला एस टी आर एल एन ची व्हॅल्यू किती मिळते हो? राहुल जर असेल तर 5 मिळते, बरोबर? हॅलो, येस. मग इथे बघा ना, आय ची व्हॅल्यू 0 पासून चालू होणार. आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू एस टी आर एल एन ब्रॅकेट मध्ये एस टी आर, जे आपलं काय म्हणायचं स्ट्रिंगचं नाव आहे ते ब्रॅकेट मध्ये, म्हणजे आय पासून स्ट्रिंग लेंथ पर्यंत, 0 पासून त्या स्ट्रिंग लेंथ पर्यंत, बरं का? असं लिहिलं आपण, 0 पासून स्ट्रिंग लेंथ पर्यंत. मग प्रत्येक वेळेस आय ची व्हॅल्यू मी इन्क्रीज करणार आणि मशीनला सांगितलं आहे ना, प्रिंट एफ, सगळे कॅरेक्टर सुट्टे आहे ना, एकानंतर एक, %c, str ऑफ आय लिहिलं. आलं का लक्षात कसं लिहिलं? तर हे जे आहे ना, ही फॉर लूप आहे, विल हेल्प अस टू डिस्प्ले मेसेज, विल हेल्प अस टू डिस्प्ले एंटायर स्ट्रिंग, एंटायर
string we are displaying with for loop. Yes? मगाशी बिना फॉर लूप नी दाखवली होती. बिना फॉर लूप नी दाखवायसाठी काय वापरलं होतं? प्रिंट एफ. ते पण वापरू बघा ना. स्लॅश एन स्ट्रिंग विदाउट फॉर लूप इज इक्वल टू परसेंटेज डायरेक्ट आणि स्ट्रिंगचं नाव. यस. हॅलो. फॉर लूप न वापरता डायरेक्ट एका स्टेटमेंटनी पण आपण ती स्ट्रिंग दाखवू शकतो आउटपुट स्क्रीनवर. जर फॉर लूप वापरून दाखवायची झाली तर अशा पद्धतीने दाखवायला येईल. हॅलो. यस. यस सर. यस सर. बघा मी रन करतोय प्रोग्राम, चेक करूया आपण. स्वेरी दिसलं का? हॅलो. यस. काय अडचण? काय अडचण असेल तर विचारा, नसेल तर जाऊया पुढे फटाफट. हॅलो. नो सर. व्हेरी गुड. चला सेव्ह ऍज. पहिलं फंक्शन संपलं आपलं strlen, बर का? पुढचं फंक्शन घेतोय आपण फोर डॉट सी. स्ट्रिंग लागणार आपल्याला. ठीक आहे, उलटी पण स्ट्रिंग लागणार. बाकी सगळं काढून टाकलं आणि आपण फंक्शन कुठलं घेतोय आता? एस टी आर आर ई व्ही. काय करेल हे स्ट्रिंग रिव्हर्स? एस टी आर आर ई. एस टी आर मीन्स स्ट्रिंग, आर ई व्ही मीन्स रिव्हर्स. दिस फंक्शन विल हेल्प अस टू सांगा डिस्प्ले, सांगा स्ट्रिंग इन रिव्हर्स ऑर्डर. म्हणजे काय बघा, प्रिंट एफ सोपं आहे बर का. स्लॅश एन स्ट्रिंग इन रिव्हर्स ऑर्डर इज इक्वल टू परसेंट एस. रिव्हर्स ऑर्डर मध्ये जे दाखवायचं ते पण स्ट्रिंगच असणार म्हणून परसेंट एस आलं. आणि इथे कॉमा करून एस टी आर आर ई व्ही आणि ब्रॅकेट मध्ये ती स्ट्रिंग लिहायची जी तुम्हाला रिव्हर्स करायची. रन करतोय मी. मग स्ट्रिंग ते विदाउट फॉर लूप म्हणण्यापेक्षा ते फॉर लूपचं काय आता संबंध नाही. ओरिजिनल स्ट्रिंग इथं म्हणू शकतो आपण मेसेज. ओरिजिनल स्ट्रिंग. यस. आपण जे एंट्री केलेली ओरिजिनल स्ट्रिंग होती ती स्वेरी एन स्ट्रिंग इन रिव्हर्स ऑर्डर. त्यांनी काय केलं, स्वेरी मधलं जे शेवटचं कॅरेक्टर होतं ते पहिल्यांदा घेतलं, आय नंतर आर नंतर ई नंतर व्ही आणि नंतर एस. उलट्या रिव्हर्स ऑर्डरनी दाखवली गेली आपली स्ट्रिंग. हॅलो. येस सर. आता इथे बर का, समजा कोणी नितीन टाकलं जे मी तुम्हाला सांगितलंय, तर ह्याचं उलट पण नितीनच दाखवणार तो. म्हणजे हे पॅलिंड्रोम वर्ड झाला, ह्याला त्याला पॅलिंड्रोम वर्ड म्हणायचं. ओरिजिनल स्ट्रिंग आणि रिव्हर्स स्ट्रिंग जर सेम आले तर त्या वर्ड्सना पॅलिंड्रोम वर्ड्स असं म्हणतात. नंबर पण बघितले होते आपण 121. यस. येस सर. 121 ला उलट केलं तर 121 नंबर येतो, त्याला पॅलिंड्रोम नंबर म्हणायचं. आणि जर काही वर्ड्स असतील लाईक नितीन मॅडम असेल, उलट केल्यानंतर पण मॅडमच येतं. ठीक आहे. नून एन डबल ओ एन नून, डॅड मॉम पॉप बॉब असले जी काही नाव आहेत त्यांना उलट केल्यावर तीच नाव येतात. मग अशा नावांना ज्यांचं ओरिजिनल स्ट्रिंग अँड रिव्हर्स स्ट्रिंग अँड रिमेन सेम अँड सच काइंड ऑफ वर्ड्स आर कॉल्ड ऍज पॅलिंड्रोम वर्ड. कळलं का? येस सर. सो एस टी आर आर ई व्ही काय अडचण? इट इज हेल्पिंग अस टू डिस्प्ले स्ट्रिंग इन रिव्हर्स ऑर्डर. हॅलो. येस. येस. हॅलो. जाऊया पुढे. जाऊया का पुढे? येस सर. फाय डॉट सी. ठीक आहे, हे काढू आता. ओरिजिनल स्ट्रिंग दाखवू आपण. ठीक आहे. नेक्स्ट जे फंक्शन आहे एस टी आर यूपीआर काय असेल हो? दिस फंक्शन
helps to display string in capital letters. येतं का लक्षात? अप्पर म्हणजे यूपीआर म्हणजे अप्पर आहे, एसटीआर म्हणजे स्ट्रिंग, यूपीआर म्हणजे अप्पर. इफ युअर स्ट्रिंग इज इन लोअर केस लेटर बिकॉज ऑफ एसटीआर यूपीआर, दिस इज स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन, हे ऑटोमॅटिक करते. ठीक आहे, दिस फंक्शन इज हेल्पिंग अस टू डिस्प्ले स्ट्रिंग इन कॅपिटल लेटर्स. काय अडचण? नो सर. मग इथे मी लिहितोय प्रिंट एफ स्लॅश एन स्लो झाला स्ट्रिंग इन अप्पर केस लेटर्स इज इक्वल टू परसेंटेज कॉमा एसटीआर यूपीआर, आणि कुठली स्ट्रिंग रिव्हर्स करायची त्याचं नाव आतमध्ये लिहायचं. बघा मी आता स्वेरी हे स्मॉल केस लेटर मध्ये लिहिणार आहे, मशीन काय दाखवणार आपल्याला? स्ट्रिंग कॅपिटल लेटर मध्ये कन्वर्ट करून दाखवणार. हॅलो. एसटीआर यूपीआर इज स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन विच इज हेल्पिंग अस टू डिस्प्ले स्ट्रिंग इन कॅपिटल लेटर्स और अप्पर केस लेटर्स. ओके. काय अडचण? सिक्स डॉट सी एसटीआर यूपीआर सारखं काय असेल अजून? एसटीआर एलडब्ल्यू आर काय करेल? लोअर स्मॉल केस लेटर. दिस फंक्शन हेल्प्स टू डिस्प्ले स्ट्रिंग इन स्मॉल केस लेटर्स. सेव्ह करू. कसं लिहिणार बघा ना, प्रिंट एफ स्लॅश एन स्ट्रिंग इन लोअर केस लेटर्स इज इक्वल टू परसेंटेज कॉमा एम्पर सॉरी एस टी आर एल डब्ल्यू आर स्ट्रिंग लोअर अँड स्ट्रिंग लोअर एल डब्ल्यू आर म्हणजे लोअर कॅपिटल ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार? स्ट्रिंग. सेव्ह करा, याला सेव्ह करायचं लक्षात ठेवा. आता आपण कसली स्ट्रिंग द्यायला पाहिजे? कॅपिटल लेटर मध्ये स्ट्रिंग द्यायला पाहिजे. दिलेलं कॅपिटल स्ट्रिंग मधलं नाव हे मशीन काय करून दाखवणार आपल्याला? स्मॉल केस लेटर मध्ये दाखवणार. येस येस. एस टी आर एल डब्ल्यू आर, एस टी आर स्टँड फॉर स्ट्रिंग, एल डब्ल्यू आर स्टँड फॉर लोअर केस लेटर्स. सो इफ युअर स्ट्रिंग इज इन कॅपिटल लेटर्स इट विल बी डिस्प्लेड इन टू द स्मॉल केस लेटर्स. आणि समजा असं लिहिलंय राहुल, काय करेल हो तू? आपण एस टी आर एल डब्ल्यू आर वापरलंय. हॅलो. स्मॉल मध्ये सगळं, बाकीचं सगळं स्मॉल मध्येच आहे, फक्त आर ला तो काय करेल? आर जो कॅपिटल आहे त्याला फक्त स्मॉल करेल, बाकी सगळं स्मॉल मध्येच ठेवेल. येस येस. कॅपिटल असेल तर फक्त स्मॉल करणार, स्मॉल असेल तर उलट नाही करणार कॅपिटल. हॅलो. ओके. येस सर. समजलं का? एस टी आर एल डब्ल्यू आर काय काय बघितलं मग? एस टी आर एल एन, एस टी आर सांगा रिव्हर्स आर ई व्ही, एस टी आर आर ई व्ही, एस टी आर एल डब्ल्यू आर, एस टी आर यूपीआर. चार झाले. येस सर. एस टी आर ठीक आहे. आपण आता पुढच्या फंक्शन कडे जातोय. सेव्ह एज सेव्हन डॉट सी हे थोडस आता काढून टाकतोय बरं का, थोडस वेगळं आहे आता हे. आय आय आपल्याला कुठेच लागलं नाही, उगच ते ठेवलंय बरं का. बऱ्याच प्रोग्राम मध्ये आय ची गरज नव्हती आपल्याला, फक्त फॉर लूप वापरताना वगैरे लुपिंग व्हेरिएबल लागेल. बघा तर एस टी आर सी पी वाय घेऊया आपण. ठीक आहे. काय करेल हो सी पी वाय म्हणजे? कॉपी वन स्ट्रिंग इन टू अनदर
स्ट्रिंग, एक स्ट्रिंग मध्ये काहीतरी डाटा आहे, लक्षात घ्या. एका स्ट्रिंग मध्ये डाटा काहीतरी आहे, त्या स्ट्रिंग मधला डाटा आपल्याला दुसऱ्या ब्लँक स्ट्रिंग मध्ये तो कॉपी करायचा. येतं का लक्षात? कंटेंट ऑफ वन स्ट्रिंग वी कॅन कॉपी इन टू अनदर स्ट्रिंग. हॅलो. येस सर. एका एका स्ट्रिंग मधले कंटेंट हे दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये कॉपी करायचं. strcpy कसं करायचं बघा. मग जर आतापर्यंत जे आपण स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन बघितले ते एका स्ट्रिंग वरती ऑपरेशन करत होते, बरोबर? येस सर. strlen, strupr, strrev, str अजून काय बघितलं, lwr वगैरे. वी परफॉर्म ऑपरेशन ऑन सिंगल स्ट्रिंग. नाव दिस इज दी फंक्शन. strcpy इज दी फंक्शन. फॉर दिस फंक्शन हाऊ मेनी स्ट्रिंग आर रिक्वायर्ड? किती लागणार स्ट्रिंग? दोन लागणार. का? तर एका स्ट्रिंगचं कंटेंट हे दुसऱ्या एमटी स्ट्रिंग मध्ये कॉपी करायचं. देअर फोर वी विल हॅव टू डिक्लेअर टू स्ट्रिंग. एसटीआर वन म्हणला, स्ट्रिंग वन ज्याची साईज 20 दिली. एसटीआर टू म्हणलं ज्याची साईज पण 20 दिली. अशा दोन स्ट्रिंग घेतल्या, त्यातली पहिल्या स्ट्रिंग मध्ये काहीतरी इनपुट घेऊ आपण. प्रिंटर स्लॅश एन प्लीज एंटर स्ट्रिंग स्कॅनएफ परसेंट एस कॉमा एम परसेंट एस टी आर वन. येस वन. आता एस टी आर वन जे आहे, एस टी आर वन ते आपण डिस्प्ले करूया आउटपुट स्क्रीन वरती डायरेक्ट. प्रिंटएफ कसं करणार? स्लॅश एन ओरिजिनल स्ट्रिंग एस टी आर वन इज इक्वल टू परसेंट एस कॉमा एस टी आर वन. येस. हॅलो. ओरिजिनल स्ट्रिंग दाखवतोय आपण. बघा, फॉर एक्झाम्पल पहिली जी स्ट्रिंग आहे एस टी आर वन, त्याच्यामध्ये कंटेंट आहे स्वेरी. तर ते ओरिजिनल स्ट्रिंग एस टी आर वन स्वेरी असं दाखवेल. काय अडचण? नो सर. नो सर. काय हे स्वेरी जे स्टोअर झालेलं आहे स्ट्रिंग वन मध्ये, त्या स्ट्रिंग वन मध्ये स्टोअर झालेला स्वेरी आपल्याला एसटीआर टू मध्ये कॉपी करायचा. येस. हॅलो. येस सर. ते कशा पद्धतीने कॉपी केलं जातो बघा. घेत आहे का? प्रिंट कॉपीड स्ट्रिंग इन टू एसटीआर टू किंवा कॉपीड स्ट्रिंग एसटीआर टू असं म्हणू आपण. कॉपीड स्ट्रिंग कॉपी ऑफ कसं म्हणणार बघा ना. कॉपी ऑफ एसटीआर वन इन टू स्ट्रिंग एसटीआर टू इज इक्वल टू परसेंट एस कॉमा. मग इथे फंक्शन येणार ते एसटीआर सीपी वाय राऊंड ब्रॅकेट मध्ये. आपल्याला इथे थोडस काळजी घ्यायचे. पहिल्यांदा आपल्याला कसं लिहायचं, कसं लिहिलं जातं बघा. एस टी आर टू कॉमा एस टी आर वन. एस टी आर वन चे कंटेंट हे एस टी आर टू मध्ये कॉपी होतात. हॅलो. म्हणजे ज्या स्ट्रिंग मध्ये कॉपी करायचं ती स्ट्रिंग आधी, नंतर कॉमा, आणि ज्या स्ट्रिंग मधून कॉपी करायचंय ती स्ट्रिंग नंतर. हॅलो. येस सर. एस टी आर सी पी वाय इथे दोन व्हेरिएबल आले आहे ना, दोन ह्याला पॅरामीटर म्हणतात. आपण फंक्शन ज्यावेळेस शिकणार बरं का, चॅप्टर कुठला पुढचा ज्यावेळेस येईल त्यावेळेस ह्या ज्या काय राऊंड ब्रॅकेट मध्ये आपण व्हॅल्यू टाकतो किंवा व्हेरिएबल लिहितो ह्याला पॅरामीटर्स असं म्हणतात. ठीक आहे. मग इकडे एस टी आर सी पी वाय साठी देर आर टू पॅरामीटर्स विच आर रिक्वायर्ड. अँड फर्स्ट पॅरामीटर विल बी एन स्ट्रिंग इन विच यू वॉन्ट टू मेक कॉपी. And after this comma, another parameter we are using, which is our original string, which we wanted to copy into another string. Okay? Hi string, ह्याच्यामध्ये कॉपी होणार आहे. उलटं जर लिहिलं एस टी आर वन आधी लिहिलं नंतर कॉमा एस टी आर टू लिहिलं तर आपली जी ओरिजिनल स्ट्रिंग आहे ती स्वतः बदलली जाणार का? तर एस टी आर टू हे माहित नाहीये काय, आपण डिफाईन नाही केलं. हॅलो. उलटं केलं तर चुकणार. हॅलो. येस सर. आता आपण रन करून बघू. स्वेरी ओरिजिनल स्ट्रिंग एस टी आर वन ही स्वेरी आहे.
कॉपी ऑफ एसटीआर वन इन टू एसटीआर टू ही स्वेरी झालं. आता हे खरंच एसटीआर टू झालं का चेक करण्यासाठी इथे आपण चेक करू शकतो. ते चेकिंग कसं, स्लॅश एन कॉपीड स्ट्रिंग इज इक्वल टू परसेंट एस कॉमा, काय लिहायचं इथे, एसटीआर टू. यस एसटीआर टू, एसटीआर टू, एसटीआर टू खरंच बदलली गेली का. यस हॅलो, येस सर, समजतंय का बघा. जर उलट झालं चुकून तर मात्र वेगळं येणार आहे. हे बरोबर आहे त्याला कमेंट पास करू आपण, जे बरोबर आहे त्याला कमेंट पास करू. कंट्रोल इन्सर्ट कॉपी शिफ्ट इन्सर्ट पेस्ट, इथून त्याला कमेंट पास केलं, जे बरोबर आहे त्याला कमेंट पास केलं. आता उलट करून बघा, एस टी आर टू काय होत. काय झालं सर, सेम झालं. थांबा थांबा सर, जर का आपण मेन डिक्लेरेशन मध्येच एस टी आर टू इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ एस टी आर वन असं दिलं तर स्ट्रिंग याच्यामध्ये डायरेक्ट हे होणार नाही का? मेन डिक्लेरेशन मध्ये जर का आपण प्रिंटेपच्या नंतर एस टी आर टू इज इक्वल टू एस टी आर ऍड्रेस ऑफ एस टी आर वन दिलं तर मग होत नाही स्ट्रिंग याच्यामध्ये. म्हणजे पॉइंटरचा कन्सेप्ट आहे तो, आपला चॅप्टर ज्यावेळेस पॉइंटर चालू होईल त्यावेळेस ते शिकू. आता आता जे आहे ना, आता ते आपण एस टी आर सी पी वाय वापरून हाऊ वी कॅन कॉपी एन वन स्ट्रिंग इन टू अनदर स्ट्रिंग. बरोबर, पण तसं पण होईल ना असं विचार. तसं पण होत ते ऍड्रेस ऍड्रेस ऑफ वन स्ट्रिंग आहे ना, तो जर स्टोअर केला डायरेक्ट तर ते ऍड्रेसच्या ठिकाणची व्हॅल्यू दाखवत होते. ते बघू आपण कशामध्ये, पॉइंटर मध्ये. आठवण करा मला, सांगेन तुम्हाला. ओके येस सर. आता इथे उलट एस टी आर टू, मला वाटतं त्यांनी बरं का हे सात डॉट सी लक्षात ठेवा. मी बाहेर पडतोय इथून आणि परत एकदा आपण उघडून बघू. आणि सात डॉट सी सेवन डॉट सी येस दिसतंय का? आता रन करू बघा. अलग आता आता नाही येत, कॉपीड स्ट्रिंग ब्लँक आला. हॅलो उलट उलट नाही करायचं. उलट नाही करायचं म्हणजे काय, स्ट्रिंग वन, ऍक्च्युली स्ट्रिंग वन हे इनपुट आहे आपलं. स्ट्रिंग वन मध्ये आपण एंटर केलेली स्ट्रिंग स्टोअर झाली आणि इथे तुम्ही काय करायला लागला, स्ट्रिंग वन मध्ये स्ट्रिंग टू स्टोअर करायला लागला. मग ही स्ट्रिंग टू जी ब्लँक आहे ती स्ट्रिंग वन मध्ये स्टोअर होणार. आणि जर इथे जर तुम्ही चेक केलं व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्ट्रिंग वन, जी स्वेरी होतं ते गायब होणार. ते तुम्ही ओरिजिनल स्ट्रिंग इथे डिस्प्ले करू, स्लॅश एन ओरिजिनल स्ट्रिंग इज इक्वल टू परसेंट एस कॉमा एस टी आर वन. येस जी स्वेरी आपली स्ट्रिंग वन आहे ती ऍक्च्युली आपल्याला स्ट्रिंग टू मध्ये कॉपी करायचं होतं, पण आपण लिहिताना असं लिहिलं एसटीआर सीपी वाय आणि ब्रॅकेट मध्ये एसटीआर वन कॉमा एसटीआर टू. मग ह्या ठिकाणी काय होणार, एसटीआर टू ही एसटीआर वन मध्ये कॉपी होणार, पण एसटीआर टू ही काय आहे ही मशीनला माहित नाही. त्याच्यामुळे काय 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 नाही आहे ते स्ट्रिंग वन मध्ये स्टोअर होणार आणि स्ट्रिंग वन पण वेगळंच काहीतरी दाखवणार ते. हॅलो येतो का लक्षात? बघा काय नाही म्हणजे ते, काय नाही म्हणजे ते गार्बेज व्हॅल्यू आहे, ती गार्बेज कॅरेक्टर्स दाखवलेत त्यांनी. हॅलो येतो का लक्षात? ते गार्बेज कॅरेक्टर स्टोअर झाले ऑटोमॅटिकली स्ट्रिंग वन मध्ये का, तर तुम्ही काय केलंय स्ट्रिंग टू चे कंटेंट स्ट्रिंग वन मध्ये कॉपी केलंय. स्ट्रिंग टू म्हणजे काय माहित नाही त्याला, मग त्यांनी गार्बेज व्हॅल्यू घेऊन स्ट्रिंग वन मध्ये कॉपी केलं आणि आपली जी ओरिजिनल स्ट्रिंग होती ती पण गायब झाली स्ट्रिंग वन. हॅलो त्याच्यामुळं थोडीशी काळजी घ्यायला लागते कशात काय कॉपी करतोय आपण, बरं का. मग ह्याला आपण आता कमेंट पास करू जे चुकीचं होत आहे आणि जे बरोबर होतं त्याचं कोड त्याचं कमेंट काढू आहे. ते तुम्हाला समजण्यासाठी ठेवतोय मी प्रोग्राम असा, जेणेकरून तुम्ही थोडस उलट पुलट करून बघा सेव्ह करायला. वाय येस कळलं का?
हेलो यस सर. जाऊया पुढे. यस सर. पुढचं जे आहे 8.c पुढचं फंक्शन आहे स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन. दोन दोन स्ट्रिंग लागणार आहेत आपल्याला. बाकी सगळं काढून टाकतो. F2 सेव. strcat स्ट्रिंग कॅट. ठीक आहे. आता हे थोडंसं शब्द लिहूया आपण. कॉनकॅटिनेशन. कॅट म्हणजे काय? कॉनकॅटिनेशन. कॉनकॅटिनेशनचं मिनिंग काय? कॉम्बिनेशन. काय काय असेल हो? काय करेल? हॅलो. काय फंक्शन करेल? हॅलो. टू कंबाईन करेल. टू कंबाईन टू स्ट्रिंग इन टू वन स्ट्रिंग. दोन स्ट्रिंगला एकत्रितपणे कंबाईन करणार ते. म्हणजे कसं समजून घ्या. आता मग दोन स्ट्रिंग काय असणार? आपल्या इनपुट असणार. येस. हॅलो. मग इथं म्हणू प्लीज एंटर स्ट्रिंग वन. स्कॅनर परसेंट एस. स्ट्रिंग साठी परसेंट एस. एम्पर साइन str1. हे str1 थोडस जास्त मोठं झालं. आपण s1 म्हणू. s1 म्हणजे स्ट्रिंग वन. बघा. s2 म्हणजे स्ट्रिंग टू. अजून थोडस इझी केलं लिहायसाठी. स्ट्रिंग वन. कंट्रोल इन्सर्ट कॉपी. शिफ्ट इन्सर्ट पेस्ट. प्लीज एंटर स्ट्रिंग टू. आणि इथे s2 केलं. काय अडचण? येस. स्ट्रिंग वन स्ट्रिंग टू आहे ना इनपुट. फॉर एक्झाम्पल रन करू. पहिल्यांदा मशीन स्ट्रिंग वन घेणार स्वेरी. स्ट्रिंग टू घेणार पंढरपूर. दोन्ही स्ट्रिंगचं काय करणार आहे आता? strcat कॉम्बिनेशन ऑफ टू स्ट्रिंग. स्वेरी पंढरपूर असं दिसणार. हॅलो. येस. बघा. मग इकडे जाऊन प्रिंटर स्लॅश एन कंबाइंड स्ट्रिंग्स. कंबाइंड स्ट्रिंग विच इज कॉम्बिनेशन ऑफ स्ट्रिंग वन अँड स्ट्रिंग टू असं लिहायचं असेल तर लिहू शकाल. इज इक्वल टू परसेंट एस कॉमा strcat ब्रॅकेट मध्ये s1 कॉमा s2. काय अडचण? बघा. रन करू आपण. स्वेरी पंढरपूर. कळलं का? दोन स्ट्रिंगचं कॉम्बिनेशन केलं आहे. हॅलो. आता इकडे कॉम्बिनेशन केल्यानंतर ऍक्च्युअली ही स्ट्रिंग स्टोअर कुठे होतीये? तर हे जे strcat वापरतो आपण s1, s2 त्यावेळेस दोन स्ट्रिंगचं कॉम्बिनेशन स्ट्रिंग वन आणि स्ट्रिंग टू चं कॉम्बिनेशन जे काय आहे स्वेरी पंढरपूर ते s1 नावाच्या स्ट्रिंग मध्ये कॉपी होत. येतं का लक्षात? बघा. हॅलो. जर चेक करायचं असेल आपली ओरिजिनल स्ट्रिंग ही स्वेरी नाही राहणार. आपली ओरिजिनल स्ट्रिंग ही कंबाइंड स्ट्रिंग ऑफ s1 आणि s2 होणार. प्रिंट स्लॅश एन ओरिजिनल स्ट्रिंग वन इज इक्वल टू परसेंट एस कॉमा s1. बरोबर. s1 छापतोय आपण. हॅलो. चेक करतोय s1 ची व्हॅल्यू काय येते. तर s1 ची व्हॅल्यू ही कॉम्बिनेशन ऑफ s1 आणि s2 येते. बिकॉज ऑफ strcat इट कंबाइन्स स्ट्रिंग वन अँड स्ट्रिंग टू वन अँड इट विल बी स्टोर्ड इन स्ट्रिंग वन. वाय स्ट्रिंग वन? बिकॉज s1 कॉमा s2 लिहिलंय. जर उलट लिहिलं असतं आपण s2 कॉमा s1 तर s2 स्ट्रिंग मध्ये कॉम्बिनेशन ऑफ दोन्ही स्ट्रिंग स्टोअर होणार. येतं का लक्षात? हॅलो. येस सर. मी रन करून चेक करू आपण. बघा. स्वेरी पंढरपूर. ओरिजिनल स्ट्रिंग s1 जी आहे ती कॉम्बिनेशन ऑफ टू स्ट्रिंग झालं का? तर आपण strcat च्या ब्रॅकेट मध्ये s1, s2 लिहिलंय. हॅलो. येस. येस. आता ह्याला थोडासा कोड पास करू ह्या स्टेटमेंटला. बघा. दोन्ही ठेवूया आपण समजण्यासाठी. इथून कंट्रोल इन्सर्ट कॉपी शिफ्ट इन्सर्ट पेस्ट.
इथ उलट के एस टू कॉमा एस वन का ओरिजिनल स्ट्रिंग ओरिजिनल रहना जी स्ट्रिंग टू है ती का होना ओरिजिनल स्ट्रिंग टू इज इक्वल टू परसेंट एस कॉमा एस टू समझा स्ट्रिंग माझी एस वन स्वेरी आहे आणि स्ट्रिंग टू पंढरपूर आहे तर स्ट्रिंग वन काय येईल ह्या स्टेटमेंट मध्ये स्वेरी हां स्ट्रिंग वन स्वेरी येणार आणि स्ट्रिंग टू काय येणार स्वेरी पंढरपूर चुकला आहे कसं स्वेरी पंढरपूर येईल पहिल्यांदा एस टू आहे आणि मग एस वन आहे पंढरपूर स्वेरी पंढरपूर स्वेरी येतं लक्षात घ्या पंढरपूर स्वेरी लेट अस चेक इट यस यस आणि बघा हे आपण कोड ठेवूया आपण हा असा सेव्ह केला याला लास्ट लास्टचे सहा मिनिट आहेत आपल्याकडे लास्टच्या सहा मिनिटांमध्ये लास्ट फंक्शन आणि इकडे आपलं स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन सगळे संपले असं समजू आपण नाईन डॉट सी पेज अप तिथे पण दोन स्ट्रिंग लागणार आहेत हे सगळं काढलं एस टी आर सी एम पी काय असेल सी एम पी गेस टू कम्पेअर टू स्ट्रिंग येत का लक्षात येस सर सी एम पी स्टँड फॉर कम्पेअर दोन स्ट्रिंगचं कम्पॅरिझन फॉर एक्झाम्पल पहिली स्ट्रिंग स्वेरी आहे कॅपिटल लेटर्स मध्ये लिहिलेली पहिली स्ट्रिंग स्वेरी आहे ना दुसरी पण स्ट्रिंग माझी कॅपिटल लेटर्स मध्ये लिहिलेली स्वेरी आहे तर दोन्ही स्ट्रिंग काय येतो सेम आहेत येस येस पहिल्या स्ट्रिंग मधलं जे स्वेरी आहे ते कॅपिटल येस लिहिलं आणि बाकी सगळे स्मॉल केस लेटर्स मध्ये लिहिले आणि दुसरी स्ट्रिंग जी आहे ती पूर्णपणे कॅपिटल लेटर्स मध्ये स्वेरी लिहिलं तर काय होणार टू स्ट्रिंग आर डिफरंट मग इकडे आता कम्पॅरिझन जे आहे म्हणजे आपण प्रोग्राम लिहूया आधी फास्ट आणि मग थोडस डिस्कशन करूया बघा कसं लिहिलं जात आहे इफ डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट वापरलं जात इल्स प्रिंट एफ जर कंडिशन फॉल झाली तर काय लिहिणार स्लॅश एन टू स्ट्रिंग आर डिफरंट वरती प्रिंट एफ two strings are same yes comparison karta manje kay karta te doni string same ahet ka check karta hai mag ita kasa vaparla jato baga strcmp bracket madhe doni ja ja string tumhala compare karaycha te lihaycha ikde s1 s2 ani ha doganchu equate karun jar zero ala manje kasa hai baga दोन्ही स्ट्रिंगच्या आस्की व्हॅल्यूज कम्पॅरिझन होतं थोडक्यात आणि दोन्ही स्ट्रिंगच्या आस्की व्हॅल्यूज कम्पॅरिझन होऊन जर ते झिरो आलं तर ते 100% स्ट्रिंग काय राहतात सेम राहतात हॅलो येस हॅलो कळलं का येस सर स्वेरी स्वेरी काय होणार बोथ स्ट्रिंग आर सेम 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 इफ ची लॉजिकल कंडिशन ट्रू होणार टू टू स्ट्रिंग आर सेम पण समजा स्वेरी आणि स्वेरीच आय जे आहे ते स्मॉल केलं काय होईल डिफरंट डिफरंट टू स्ट्रिंग आर डिफरंट येतं का लक्षात मग पासवर्ड वगैरे सेव्ह झालेले असतात ते अशा पद्धतीने चेक होतात समजा बघा तुमचा पासवर्ड हा सिस्टम मध्ये स्टोअर झालेला असं काहीतरी आहे स्वेरी ऍट द रेट 123 आणि तुम्ही टाकताय काय लॉग इन होताना समजा असं टाकताय स्वेरी ऍट द रेट 123 काय होणार येतं का लक्षात
पासवर्ड जो ऍक्च्युअल होता तो पासवर्ड मधलं पहिलं लेटर हे कॅपिटल होतं, पण तुम्ही टाकताना स्वेरी चं एस स्मॉल टाकत बसला तर ते सांगतं मशीन, मशीन चेक करतंय ना टू स्ट्रिंग आर डिफरंट, आणि जर दोन स्ट्रिंग डिफरंट असतील तर मग ते मेसेज दाखव असं सांगितलं जातं, पासवर्ड आर नॉट मॅचिंग असा वगैरे. येस किंवा रॉंग पासवर्ड, हा रॉंग युअर पासवर्ड इज रॉंग वगैरे. हॅलो कळलं का? येस. हा लास्टचे टू मिनिट्स आहेत, त्या टू मिनिट्स मध्ये अजून एक छोटीशी गोष्ट सांगून आपण थांबू इकडे. टेन डॉट सी, आता जो तो पासवर्डचाच प्रोग्राम घेऊया आपण, ठीक आहे. कम्पेअर टू, कम्पेअर टू पासवर्ड. आता जास्त डिफिकल्ट नाही घेताय आपण, सिम्पल वाला प्रोग्राम घेतोय जिकडे स्ट्रिंग पासवर्ड मध्ये कसं राहतं, एक जो पासवर्ड असतो तो आपला स्टोअर केला जातो सिस्टम मध्ये, मग आपण तो स्टोअर कसा करू शकतोय. स्ट्रिंग वन हा आपला पासवर्ड वन आहे, त्याच्यासाठी पी वन म्हणतो मी, पी वन. आणि पासवर्ड टू म्हणजे जो आपण कीबोर्ड थ्रू टाकणार असं म्हणू, तर इथे डबल कोट मध्ये आपला ओरिजिनल पासवर्ड स्टोअर केला जातो. फॉर एक्झाम्पल ओरिजिनल पासवर्ड आपला मग असे सांगितल्याप्रमाणे असा आहे, काय अडचण? इथे प्लीज एंटर युअर पासवर्ड, ठीक आहे, जो एस टू मध्ये स्टोअर होईल आणि मग तो कम्पेअर करेल. आणि इथे आपण सांगू कॉंग्रॅच्युलेशन्स, काय बघा, प्रिंटर यू हॅव लॉग इन इन टू द सिस्टम. आणि जर फॉल झाला तर काय दाखवायचं, काहीतरी वेगळं दाखवायचं. You have entered the wrong password. Sorry, entered password is not matching. Yes, kimwa dusra message printf means your password word is incorrect or wrong. Yes, your password is wrong, invalid. Ha, invalid, wrong. Wrong correct shabd hai, password invalid asu nahi shakat, password chukicha asu shakel, baka yana mahit nahi mala. Password, your password is wrong, thik hai. Ata password ha save kelela apan system madhe, thik hai, apla fakt password vicharla jail. एस टू पी टू, ठीक आहे, जिथे जिथं मग एस टू आहे तिथं पी टू येणार, जिथं जिथं पी वन येणार तिथं पी टू येणार. बघा पासवर्ड मी टाकताना वेरी ऍट द रेट 123 टाकलं, काय होईल? हॅलो सॉरी, एंटर्ड पासवर्ड इज नॉट मॅचिंग मीन्स युअर पासवर्ड इज रॉंग. येस आणि जर करेक्ट टाकला कॉंग्रॅच्युलेशन यू हॅव लॉग्ड इन टू द सिस्टम. मग बघा आपण जीमेलचं लॉग इन करतोय ना, जीमेलचं लॉग इन केलं, करेक्ट पासवर्ड टाकून आत गेलं तर डायरेक्ट जीमेल उघडत आपलं, जीमेल उघडतो म्हणजे ते कॉंग्रॅच्युलेशन आतमधलं दिसायला लागलं आपल्याला. येस येस. जर तुमचा पासवर्ड चुकीचा टाकला तर ते मेसेज दाखवतं, बघा वेगळं टाकलं काहीतरी, समजा मी वेगळंच काहीतरी टाकलं ना, तरी पण ते दाखवणार ना युअर पासवर्ड इज नॉट रॉंग, पासवर्ड इज रॉंग. येस समजलं का? थांबतोय आपण इकडे बरं का, जास्त घेतले, सॉरी, लेट अस स्टॉप हियर.